जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य समितीच्या सभेत शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वकष प्रयत्नांवर उहापोह करण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीची सभा मंगळवारी शिवरत्न सभागृहात पार पडली. मायक कयमगर, राणी वारे, रणजितसिंह शिंदे, उषा सुरबसे, स्वाती कांबळे, शिक्षण अधिकारी संजय कुमार राठोड यांच्यासह सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान कामकाजाबद्दल माहिती देताना उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समिती सभापती शिवानंद पाटील यांनी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वकष प्रयत्नांवर भर देण्यासंदर्भात उहापोह झाल्याचं म्हटलं. तालुक्यातले प्राथमिक शाळांमध्ये शिकले विद्यार्थी 700 मीटरमध्ये राज्यात प्रथम आलेली त्याबद्दलचं आम्ही अभिनंदन ठराव मांडलं. त्याच्यातनं सर्व आम्ही शिक्षण कमिटीमधले सर्व सदस्य ठरले व त्याला आर्थिक मदत 20-25 सरकारचं आपण द्यावं ते जिममध्ये जनरल बोर्डमध्ये ठेवून आम्ही ते मदत ते पूर्ण आम्ही करणार विद्यार्थ्यांना करणार आहे. ते किशोर मेळावे आपल्या तालुक्यात घ्यायचं सगळ्याच्या वाटत तुमचं तालुक्यात कार्यक्रम जर तालुक्यात घ्या त्यासाठी आमच्या तालुक्यात आम्ही प्रथमच घेत आहोत आणि सिद्धी याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यात प्रथम आलेले आहे. इकडे सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी साताऱ्याच्या वाईच्या धर्तीवर गुणवत्ता वाढीसाठी ज्ञानरचनावाद दिंडी संकल्प बोलून दाखवला. शाळा खोल्या नादुरुस्त आहेत आणि ते पाडण्याच्या प्रक्रियेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या संदर्भातल्या शासनाच्या गाईडलाईननुसार आज मीटिंगमध्ये त्याच्यावर चर्चा होऊन त्या सगळ्या शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यासाठी सांगितलं. त्यानंतर शाळांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीनं ज्ञान रचनावादावरती जास्तीत जास्त भर देण्याच्या संदर्भात आज बैठकीमध्ये चर्चा झाली.